केंद्र सरकारने म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारने रद्द केलेल्या 3 कृषी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनं मोठा दावा केलाय. समितीच्या अहवालात 61 शेतकरी संघटना सरकारच्या शेती कायद्यावर खुश होत्या असं त्यांनी म्हटलंय. या संघटना सुमारे 3 कोटी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत होत्या आणि त्यामुळे शेतकरी कायदे पुन्हा येणार का अशी चर्चा सगळीकडे रंगताना दिसतेय. या समितीने एकूण 73 संघटनांशी चर्चा करून 19 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात आपला अहवाल सादर केला होता. तसंच नुकत्याच 5 राज्यातील निवडणुकांमध्ये शेतकरी आंदोलनाचा फारसा परिणाम दिसून आला नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द करण्याची घाई केली का असा प्रश्न सगळीकडे उपस्थित केला जातोय. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालानंतर सरकार आता पुन्हा हा कायदा आणण्याची मनस्थिती करणार का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपनं 4 राज्यांमध्ये पुन्हा बाजी मारली आहे, त्यामुळे कृषी कायद्यांच्या परिणामांची चर्चा झाली नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी कायदा रद्द करण्याची घाई करतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच या पॅनलचा अहवाल पाहिल्यास सरकारला शेतकऱ्यांचा पाठिंबाचं भान नसल्याचं स्पष्ट दिसून आलंय. मग प्रश्न येतो की सरकार पुन्हा एकदा कृषी कायद्यांकडे वळणार आहे का. या सगळ्यांवर बोलताना तज्ज्ञ सांगतात की सरकार सध्या तसं काहीही करणार नाही. या समितीच्या अहवालातही 61 शेतकरी संघटना सरकारच्या शेती कायद्यावरून खुश असल्याचं म्हटलंय. या संघटना 1-2 नाही तर किमान 3 कोटी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत होत्या. समितीने एकूण 73 संघटनांशी चर्चा केली होती आणि या समितीने 19 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात आपला अहवाल सुद्धा सादर केला होता. हा अहवाल सोमवारी सार्वजनिक करण्यात आला. समितीने नवीन कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं होतं आणि तसंच हे कायदे रद्द करू नये असं आवाहनही कोर्टात केलं होतं. यावर आता एकच प्रश्न उमटतोय की शेतकरी कायदे पुन्हा येणार का किंवा मोदींनी ज्या 3 कोटी शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा होता त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय का. संयुक्त किसान मोर्चा जिंदाबाद. हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो.